जर एका माणसाने ताशी 36 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर त्याला निर्धारित ठिकाणी जाण्यास 2 मिनिटे उशीर होतो, परंतु जर का तो 48 किलोमीटर प्रतितास वेगाने गेला तर निर्धारित ठिकाणी 3 मिनिटे लवकर पोहोचतो। तर प्रवासाचे एकूण अंतर किती सर लक्ष द्या, यासाठीचं सूत्र लक्षात घ्या। वेगातील फरक म्हणजे काय? हो वजा बाकी, ओके, समोर बराबर चिन्ह, वेळेतील फरकांची बेरीज आणि याला भागीला 60। ओके, प्रश्न विचारला प्रवासाचे एकूण अंतर किती, अंतर एक्स समजू, मांडायचं कसं लक्षात घ्या। वेगातील फरक बघा, 36 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास केला तर त्याला निर्धारित ठिकाणी जाण्यास 2 मिनिटे उशीर होतो। लक्ष द्या, अंतर आम्ही एक्स समजलं, अंशस्थानी लिहा 36 किलोमीटर, छेदस्थानी लिहा। हा वेगातील फरक अर्थात वजाबाकी कशी मांडायची, हे अंतर एक्स छेदस्थानी 36 किलोमीटर वजा 48 किलोमीटर इथं लिहा, अंशस्थानी हे अंतर। एक हा भाग मांडून पूर्ण झाला सर, इथं बराबर चिन्ह, वेळेतील फरकांची बेरीज, वेळ कोणती, ही 3 मिनिटे आणि ही 2 मिनिटे, 3 आणि 2 5, अंशस्थानी छेदस्थानी 60। ओके, अशा पद्धतीनं मांडणे, हे 2 अपूर्णांक यांची वजाबाकी करायची छेद समान करून। ओके, अर्थात छेद समान करणे म्हणजे या छेदाने या अंशाला गुणा, 48 गुणिला x या छेदाने या अंशाला गुणा, 36x छेदस्थानी छेदाच्या गुणाकार 36 गुणिला 48, समोर 5 छेद 60। ओके, ही अंशातील वजाबाकी लेकरांनो, 12x छेदस्थानी 36 गुणिला 48, समोर 5 छेद 60। या 12x ला 1 टकरा। ओके, 5 छेद 60 कडे जाताना हे पद भागीला असलेले गुणिला स्वरूपात अर्थात छेदस्थानी असलेले अंशस्थानी मांडा। ओके, मांडले सर, म्हणजे या 5 च्या सोबतीला जातील 36 गुणिला 48। ओके, आता या 1x ला 1 टकरा लेकरून, बराबर हे पद परत एकदा लिहा, 5 गुणिला 36 गुणिला 48। आता या 60 सोबत हे एक्स सोबत गुणिला असलेली 12 भागीला स्वरूपात मांडावी लागतील, मांडले सर। ओके, हा भाग द्या, आता बघा 5 12 60, 12 चौक 48 सर, 4 3 12 सर आणि 3 गुणिला 12 36 सर, एक्स म्हणजे काय, हो 12 किलोमीटर। ओके, हे या प्रश्नाचं उत्तर, एक्सची किंमत किती आली, 12 किलोमीटर। एक्स म्हणजे काय पकडलं आम्ही, अंतर 12 किलोमीटर, म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय, प्रवासाचे एकूण अंतर, प्रवासाचे एकूण अंतर, एकूण अंतर बराबर 12 किलोमीटर। हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं